एफ टू किती? 18 ओके, मला सांगतो एकदा, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 35 आहे म्हणून मॉडेल क्लास आहे 9 to 11. जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते त्याला म्हणतो आपण एफ वन, त्याच्या आधीच्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो एफ झिरो, त्याच्यानंतरच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो एफ टू, आणि एल म्हणजे लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. एल 9, एफ 1 35, एफ 0 20 आणि एफ 2 18. ओके, एच बोला, एच टू टू, एच इज इक्वल टू टू. ओके, 11 वजा 9 2. चला फॉर्मुला, मोड इज इक्वल टू एल प्लस एफ 1 मायनस एफ 0, एफ 1 मायनस एफ 0 डिवाइडेड बाय 2 F1 F0 F2 H. टाकू, एल ची व्हॅल्यू आहे 9 प्लस 9, एफ 1 आहे 35 मायनस 20 डिवाइडेड बाय 2 × 35 मायनस 20 − 18, कंस बंद, गुणिले याची व्हॅल्यू आहे 2. याला सिम्प्लिफाय करो. चला मी इथे लिहितो, माझ्याकडून हे जास्त सुटलं नाही टाइप करताना, त्याच्यामुळे थोडं इथं अडचण झाली, मला जागा कमी पडली, पण मी इकडे लिहू शकतो असं. चला तुम्ही व्यवस्थित लिहा बेटा, खाली बरोबर मोड, बरोबर मोड इज इक्वल टू, त्याला थोडं वर करून घेतो, इज इक्वल टू 9 प्लस, बघा 35 वजा 20 आले बेटा 15, छेद 15 × 2 = 70, वजा 20 आणि 8 झाले 38, आणि गुणिले 2 बघा 9 + 38 छेद 70 × 38 गेले 32 का नाही, 32 नाही हो सर, 32 32 × 2, या दोनने या 32 ला भाग जातो, बे एक बे बे 16 15 × 16 म्हणजे आता 15 × 16 इथं करून घ्या भागाकार, 15 / 16 अंदाजे 0.9 येईल ते, 16 × 9 = 144, 0.93 शून्य घेतला, 16 × 0.93, 9 + 0.93 म्हणजेच 9.93 हा झाला मोड. बघा सर माग वेगळंच दिलेलंय, काय आलं बेटा मागे 9.94. ठीक आहे चालतो, 93 / 94 जास्त चालतो, 9.93 / 94 एवढा निग्लिजिबल फरक आहे, राहू दे चालतो, त्यांना घेऊ द्या. ठीक आहे, हे झालं तिसरं. चला तिसरं की अडचण आहे का बघा, आता ते 9.94 काय त्याच कारण सांगतो मी तुम्हाला, पाहिजे 48 आले, हे वजाबाकी केली तर हे 2 आणि हात चाला 1, तर इथे उरले 12, परत 0 घेतलं तर 16 × 8 = 16 × 8 = 16 × 7 सर पुढे 75 येतो, 16 × 7 = 112 होता ना, आहे ना 5, म्हणजे काय झालं 0.937 ते 2.4 पर्यंत गेलं तर 0.4 होईल, कारण पुढचा 7 आला ना 5 पेक्षा मोठा आला, म्हणून 0.94 हे जास्त अॅक्युरेट आहे वाटलं, 0.94 लिहून घ्या तुम्ही, 9.94 येईल बेटा उत्तर, जास्त अॅक्युरेट आहे, 9.93 लिहिलं तुम्ही तरी तुमचा मार्क्स जाणार नाही, पण 94 लिहिलं तर त्या नसते तुम्हाला टेन्शन असतं, 3.6 पर्यंत काढायचं आणि 2 पर्यंत करायचं. ठीक आहे बेटा, ओके. चौथ्या उदाहरणात जर तुम्ही बघितलं बेटा, तुम्ही वाचलं असेल उदाहरण, हे इथं जो टेबल दिला आहे याच्या फ्रिक्वेन्सी तुम्ही ऑब्झर्व करा, एकशे पहा लेस दॅन 5, हे काय 5 to 9, 10 to 14, 15 to 19, 20 to 24 आणि 25 to 29, या फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला दिसतंय बेटा इथं गॅप दिसतोय पहा, 9 ते 10 आहे ना गॅप, 14 ते 15 गॅप आहे, 19 ते 20 गॅप आहे, म्हणजे हे कंटिन्युअस नाहीये, जेव्हा कंटिन्युअस नसताना तेव्हा कंटिन्युअस करून घ्यायचे आपण,
मग पहिले काय क्लास म्हणून इथं टेबल आपल्याला आता नवीन तयार करावं लागतं. हे बघ क्लास आणि इथं लिहायचं कंटिन्युअस क्लास. आणि इकडे शेवटी फ्रिक्वेन्सी. ओके बघा मराठीत पण लिहून देतो तुम्हाला. इथं लिहा वर्ग ये काय म्हणता सलग वर्ग आणि इथं एफ एफ आय फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता. ओके तर पहिली काय आहे झिरो. आता बाय हे याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. झिरो टू लेस दॅन फाईव्ह आहे. पेन बदलून घेतो. लेस दॅन फाईव्ह नंतर काय फाईव्ह टू नाईन टेन टू फोर्टीन टू नाईन्टीन नंतर आहे लास्ट आहे ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी नाईन. इथं जो एकचा गॅप आहे ना याला मॅनेज करून घ्यायचं. हे झिरो पॉईंट फाईव्ह खाली घ्यायचं खालचीला कमी करायचं म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह जर कमी केले तर इथं येईल फोर पॉईंट फाईव्ह. जी लोअर लिमिट आहे त्याला पॉईंट फाईव्ह ने कमी करायचं अप्पर लिमिटला पॉईंट फाईव्ह ने वाढवायचं. हा पाच आहे ना याचा अर्धा कमी करायचा पॉईंट फाईव्ह तर होईल साडेचार. आणि नऊ आहे ना वरची लिमिट वरची मर्यादा त्याला बेटा नऊ पॉईंट पाच करायचं. तसं पाहता दहा आहे ना त्याला खाली वाढायचं नऊ पॉईंट पाच. आणि जो वर चालला त्याला वर जाऊ द्यायचं चौदा पॉईंट पाच. आता येईल चौदा पॉईंट पाच आणि हा पुढचा येईल एकोणीस पॉईंट पाच. नंतर पुढचं एकोणीस पॉईंट पाच आणि चोवीस पॉईंट पाच म्हणजे पॉईंट फाईव्ह ने डिफर करायचं त्यांना. लोअर लिमिटला कमी करायचं आणि अपर लिमिटला पॉईंट फाईव्ह वाढायचं. कोणाचा आवाज आहे बेटा म्यूट हो ना राणी. हा राणी हा ओके बेटा. आता पहिली जी होती लेस दॅन फाईव्ह ते पाच पेक्षा कमी येईल तिला काय करायचं. आता हे पहा फोर पॉईंट फाईव्ह ना हे फोर पॉईंट फाईव्ह घेऊन टाका इथून. आणि त्यापेक्षा अजून खाली यायचं तुम्हाला तर एक अंदाज घ्यायचा. अंदाज कसा घेता येईल. आता आपल्याला चार पॉईंट पाच आणि नऊ पॉईंट पाच आहे. आता इथं काय करू आपण शून्य पॉईंट पाच करू किंवा झिरो बी केलं तरी चालेल. झिरो का लेस दॅन टाईप पेशंटची संख्या झिरो असू शकते. निगेटिव्ह मध्ये इतके पेशंटची संख्या राहणार नाही. निगेटिव्ह काही घेऊ नका. झिरो टू फोर पॉईंट फाईव्ह घ्या. असं एक आपल्या डोक्यानं काम करायचं. आता वारंवार लिहून घेऊ बेटा इथं थर्टी एट थर्टी टू फिफ्टी थर्टी सिक्स ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी. अशा प्रकारे काय करावं लागलं आपल्याला इथे टेबल तयार करावं लागला. आतापर्यंतच्या उदाहरणात जो टेबल होता तोच उचलला होता आपण. पण इथं आता नवीन सलग वारंवार आपल्याला कराव्या लागल्या. बाकी काही नाही बाकी सेम प्रोसिजर आहे. आता इथं दिसतंय तुम्हाला मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी सांगा बरं. 36 किती आहे 15 50 बेटा 50 ही 50 मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी दिसते तुम्हाला सगळ्यांना. त्याला मी हायलाइट करतो 50 बा. त्याच्यामुळे मॉडेल क्लास काय येईल. आता मॉडेल क्लास ज्याची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी तो मॉडेल क्लास. पण घेताना आता हे घ्यायचे आपले नवीन. ओके त्याची फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण एफ वन. त्याच्या आधीचीला म्हणतो एफ झिरो आणि त्याच्या नंतरचीला म्हणतो एफ टू. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे एफ झिरो एफ वन आणि एफ टू. मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ वन आणि त्याच्या आधीच्या क्लासची म्हणजे एफ झिरो त्याच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ टू. ओके बेटा चला एफ वन लिहून घेऊ. एफ वन किती आहे मग 50 सॉरी एल लिहून घेऊ आधी. एल म्हणजे लोअर लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. लोअर लिमिट आहे 9.5. त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ वन ती आहे 50 एफ झिरो
32 वेटिंग रूम मध्ये कसं त्यावेळी जाणार सोडून गेले ते काय मध्येच हा नंतर जॉईन झाले असतील पट्टी ठीक आहे काय हरकत F1 झालं F0 झालं F2 आहे बेटा 36 आणि H बघा बरं H किती 14.5 वजा 9.5 झिरो 5.0 बेटा म्हणजे 5 5 चला मोडचा फॉर्म्युला लक्षात आहे सगळ्यांच्या चला मोडचा फॉर्म्युला लिहि तुम्ही मोड बहुलक बरोबर L प्लस इन ब्रैकेट F1 मायनस F0 चुकलं तर लक्ष करेक्शन करा मला 2F1 मायनस F0 मायनस F2 मल्टीप्लाय बाय H फॉर्म्युला बरोबर लिहिला का मी हो सर ओके वैल्यू टाका फॉर्म्युला मध्ये F1 ची 50 मायनस F0 32 छेद 2 × 50 F1 ची वैल्यू वजा F0 32 वजा F2 36 गुणिले H ची वैल्यू 5 चला थोडं वर घेतो स्क्रोल करतो याला राहिला असेल तर नंतर लिहू काय काळजी करू नका 9.5 प्लस 50 वजा 32 म्हणजे 18 का नाही रे 18 बरोबर 2 × 50 म्हणजे 100 वजा 32 आणि 36 झाले 3 × 3 = 6 6 × 2 = 68 गुणिले 5 किती हे झाले 9.5 अधिक 18 छेद 100 वजा 68 म्हणजे 2 × 3 = 32 गुणिले 5 चला याला सोपं रूप देऊ लाल पेन घ्या किती भाग जाईल 2 ने जाईल 2 × 9 = 18 2 × 16 = 32 9 × 5 / 16 हे पहा 9 × 5 = 45 झाले 45 ला 16 ने जर भाग दिला काय येईल पाहू आपण 16 × 32 उरले किती 13 शून्य घेतला दशांश चिन्ह घेतलं 16 7 ना 16 7 112 16 8 किती 16 8 128 का रे हो सर ओके वजा बाकी केली 91 पाहिजे सर 45 कसं आलं 16 × 32 ना बेटा काय झालं 9 × 5 ना रे राजा हे 9 × 5 = 45 हे बघा असं झालं ते 9.5 अधिक हे 9 × 45 / 16 आलं लक्षात तुझ्या आता बघ चला येत 2 येतील 0 आता 16 × 16 उरले किती परत 4 0 16 × 32 पहा आता इथे कसे येते 812 येते त्याच्यामुळे आपण 81 घेऊ 2.88 एकच घेऊ याला नंतरचा आकडा लहान आला ना 5 पेक्षा 9.5 अधिक 2.81 म्हणजे उत्तर येत आहे आपलं 9.31 याला बेरीज करून घ्यायची बेटाई आता हा इथं 0 घ्यायचा हा 1 8 × 5 = 13 आताला 1 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 12.31 बरोबर सांगितलं उत्तर 12.31 खाली इथे लिहून टाकायचं म्हणून मोड बरोबर मध्यक बरोबर 12.31 सर बहुलक तीन हा बहुलक सॉरी 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 बहुलक यू आर राइट गुड काय बहुलकाला गड्या माहित होणार बहुलक मोड इज इक्वल टू 12.31 हे आपला आन्सर आहे चला काही शंका आहे कोणाला काही एवढा अवघड नाही ते